नमस्कार मित्रांनो, आपण कोकणमध्ये आलो आहे, रायगडमध्ये. तर तुम्हाला मी दाखवणार आहे की इकडे शिमगा कसा साजरा करतात. तर शिमगा एकदम वेगळ्या प्रकारे इकडे शिमगा साजरा करतात आणि एकदम मोठी अशी होळी पेटवतात. म्हणजे अशी होळी कुठेच नसते, एवढी मोठी होळी पेटवतात. प्रथम मी पण बघत आहे कशा प्रकारे एकदम होळी मोठी पेटवतात. आणि ही होळी कमसेकम मित्रांनो 2 दिवस होळी अशी चालते. आणि त्याच्यामध्ये चा असे 5-6 झाडं असे लाकडाचे टाकतात आणि संपूर्ण गवत आणि दुसरं काहीतरी अजून पालापाचोळा टाकतात आणि पूजा करतात. आणि रात्री 11:30 किंवा 12 दरम्यान होळीची पूजा होते. आणि तिथून मग कोकणीचे एकदम असे सांस्कृतिक कार्यक्रम होतात कोकणचे, ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आणि होळी कशी पेटवतात ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की बघा तुम्ही. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, कमेंट करा. चला तर बघू आपण होळी कशाप्रकारे पेटवतात. तर मित्रांनो चला तर. नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहेच कोकणमध्ये. तर कोकणमध्ये मित्रांनो गणपती हा एक मोठा सण साजरा करतात सण, आणि शिमगा पण हा मोठा एक सण साजरा करतात. तर या कोकणमध्ये मित्रांनो एक पालखी असते, तर पालखीच्या दिवशी तर फुल गर्दी असते, एकदम भयानक गर्दी असते, पाय ठेवण्यासाठी जागा नसते. तर बघू शकता एक छोटासा गड्डा खणला आहे, गड्ड्याची पूजा करणं चालू आहे तिथं जमिनीची. त्याच्यानंतर एका झाड आहे, त्याची पण पूजा करत आहे. नंतर या झाडाची संपूर्ण पूजा झाल्याच्या नंतर त्या गड्ड्यामध्ये उभं करतात आणि आजूबाजूला 5-6 लाकडं असे आणून उभे करतात आणि त्याची पूजा करतात. तर लाकडाच्या साईडनं असे छोटे छोटे दगड टाकतात जेणेकरून ते पडणार नाही, काळजी घेतात. तर बघू शकता पूजा चालू आहे त्या झाडाची, आणि झाडाची पूजा झाल्याच्या नंतर ते गड्ड्यामध्ये उभं करतात आणि त्याच्या आजूबाजूला 5-6 लाकडं अशी उभी करतात. आणि त्याच्यानंतर संपूर्ण उभे झाल्याच्या नंतर चौकून बांधून घेतात, वेलाच्या झाडाने असे बांधून घेतात. बांधून झाल्याच्या नंतर त्याच्यावर अशा साईडनं फांद्या टाकतात वाळलेल्या, म्हणजे जेणेकरून पेटली पाहिजेत हे होळी. तर आता फांद्या टाकायचा अजून टाईम आहे, सध्या पूजा चालू आहे. ही पूजा झाल्याच्या नंतर छोटे छोटे साईडला दगड टाकणार आणि माती टाकणार थोडीफार, म्हणजे जेणेकरून ते पडलं नाही पाहिजेत. तर बघू शकता आता हे झाड उभं करणं चालू आहे. तर हे झाड उभं केल्याच्या नंतर आजूबाजूला लाकडं लावतील मोठमोठे, आणि लाकडं लावल्याच्या नंतर संपूर्ण अशा फांद्या साईडनं येतील. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये पुढं. तर आता प्रकारे बघू शकता हे झाड उभं केलं आहे आणि झाडाच्या साईडनं ते छोटे छोटे झाडं पण उभे करण्यात येत आहेत आणि साईडला मोठमोठे लाकडं पण लावत आहेत. तर बघू शकता आता हे लाकडं उभे करत आहे आणि या लाकडाला सपोर्ट देण्यासाठी छोटे छोटे दगड टाकतात खाली आणि थोडी माती टाकतात, म्हणजे जेणेकरून हे लाकूड किंवा ते झाड पडणार नाही. आणि या झाडाच्या साईडनं संपूर्ण तुम्हाला अशा फांद्या वाळलेल्या असतात ना, त्या फांद्या अशा संपूर्ण झाडाच्या साईडनं लावतात. आणि त्या फांद्या साईडनं लावल्याच्या नंतर त्याच्यावरती परत असं गवत टाकतात. गवत आणि फांद्या हे दोन्ही मिक्स झाल्याच्या नंतर चौकून असं बांधून घेतात. ते तर संपूर्ण गाव जमा असते मित्रांनो या कार्यक्रमाला. आणि हे कार्यक्रम एकदम चांगल्या प्रकारे मित्रांनो, असा कार्यक्रम कुठंच होत नाही. तर आपल्याला हा कार्यक्रम फक्त कोकणमध्येच बघायला भेटतो. आणि शिमगा एकदम चांगल्या प्रकारे बनवतात. आणि मित्रांनो रात्रीच्या 11 किंवा 12 टायमाला अग्नी देतात होळीला. तर अग्नी पण बघणार आहे कशाप्रकारे अग्नी देतात. तर या होळीला आपण बघू शकतो. तर आता झाडाच्या साईडनं अशा फांद्या टाकण्यात चालू आहेत, मोठमोठ्या फांद्या टाकण्यात चालू आहेत. हे 1 महिन्यापासून तयारी असते मित्रांनो शिमग्याची. तर बघू शकता 1 महिन्याच्या अगोदर हे पूर्ण साहित्य जमा करतात आणि त्याच्यानंतर हे शिमग्याच्या दिवशी होळी पेटवतात. तर बघू शकता आता या वाळलेल्या फांद्या संपूर्ण टाकण्यात चालू आहेत आणि शिडी लावून व्यवस्थितपणे ही होळी काय म्हणतात होळी उभी करतात. आणि होळी म्हणजे उभी करताना काळजीपूर्वक करावे लागते, जेणेकरून कुठं आग लागली नाही पाहिजेत, हे पण एक सेफ्टी वापरतात मित्रांनो. तर बघू शकता गवत टाकणं चालू आहे साईडनं आणि संपूर्ण ही होळी अशी संपूर्ण मोठीच्या मोठी एकदम होणार. बघू शकता आता ही संपूर्ण गवत झाल्याच्या नंतर चौकून बांधून घेतलं आहे, आतमध्ये पण बांधलं आहे आणि गवतला पण बांधून घेतात वेलानं, दोरीनं नाही, संपूर्ण एकदम नैसर्गिकच आहे, संपूर्ण वेलानं बांधून घेतात गवत. तर अशा प्रकारे एक वेळू घेतला आहे आणि वेळूला अशा प्रकारे एक वेळू घेतला आहे. वेळूला एक एक कोंबडा आहे, कोंबडं बांधलेला आहे मित्रांनो. बघता ज्यानं कोंबडं दिलं आहे त्याला वर्षभर हे कोंबडं राखायचं असते, म्हणजे जेणेकरून हे वर्षभर कोंबडं ठेवायचं असते. त्याच्यानंतर तुम्ही कापू शकता, पण वर्षभर त्याला सांभाळायचं असते या कोंबड्याला. आणि हे कोंबडं होळी पेटल्याच्या नंतर मित्रांनो हे कोंबडं साईडला काढून घेतात आणि वर्षभर त्याला सांभाळायचं असते. तर बघू शकता हे कोंबडं समोर दिसत आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर हे बांधून ठेवलं आहे आणि या कोंबड्याची पण पूजा झाली आहे मित्रांनो. बघू शकता आंब्याची फांद आहे, फांद्याच्या साईडला असं कोंबडं बांधलेलं आहे. तर तुम्ही कधी बघितलं नसेल की होळीच्या वेळेस असं कोंबडं बांधतात. तर हे कोंबडं काही जळत नाही, साईडला असं अडकवेल राहते आणि त्याच्यानंतर अग्नी होळीला देतात.
आता हुई हो आपली काम तर होळी तयार झाली आहे बांधून अजून तिथे जल्लोष चालू होईल तिथल्या कोकणी मुलांचा. तर जसं का आपल्याकडे बोंबलतात तसं जे इकडे कोकणमध्ये वेगळं काहीतरी बोलतात ते आपल्याला बोलत असतात. तर आता होळी संपूर्ण आपली तयार झाली आहे. आता त्याच्या साईडला संपूर्ण गावातली जेवढी मंडळी असते टोटल हातामध्ये काठ्या घेत राहतात. तर काठ्या घेऊन संपूर्ण असं राऊंड मारतात म्हणजे प्रदक्षिणा करतात होळीच्या बाजूला. तर बघू शकता आता ही झाली प्रदक्षिणा चालू आणि संपूर्ण राऊंड मारतात प्रकारे होळी पेटवतात. तर इथे गावकरी जमले आहेत होळी पेटवण्यासाठी आणि साईडला असं होळीच्या साईडला असं राऊंड घेत आहे आणि राऊंड घेतल्याच्या नंतर म्हणजे पेटवणार आहेत. तर हे अक्षता भेटल्या आहेत आपल्याला आणि याच्यावर कोंबडा असा बांधला हे समोर त्या येळीच्या बांबूला कोंबडा बांधून त्याची पूजा करतात आणि एक वर्ष हा कोंबडा जगवतात मित्रांनो. तर बघू शकता कशाप्रकारे होळी चालू आहे मित्रांनो कोकणमध्ये रायगडमध्ये. आपण आलो आहे होळी स्पेशल बघायला आलो आहे तुम्हाला होळी दाखवण्यासाठी आलो आहे कोकणमध्ये रायगडमध्ये. तर पोलादपूरमध्ये एक छोटंसं गाव आहे पोलादपूरपासून 2 किलोमीटरवर गाव आहे. तर बघू शकता अशा प्रकारे कोकणमधले लोक होळी साजरी करतात. तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल प्रथम बघू शकता मित्रांनो. बघू शकता मी त्यांना प्रदक्षिणा घेऊन चालू आहे होळीला. होळीच्या साईडला अशी प्रदक्षिणा चालू आहे. थोड्याच वेळानं होळी पेटणार आहे. तर होळी पण दाखवणार आहे तुम्हाला कशा प्रकारे तर होळी पेटवतात. तर नक्की हा व्हिडिओ बघा मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा कमेंट करा मी याचा तर कनंद देऊ. युट्यूब चॅनल प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि संपूर्ण गाव मित्रांनो इथं होळी पेटवण्यासाठी येते आणि लेडीज पण येतात आणि जेंट्स पण येतात. तर इथं लेडीज पण आल्या आहेत आणि माणसं पण आले आहेत गावामधले होळी पेटवण्यासाठी. तर होळीची पूजा चालू आहे. प्रथम पूजा झाल्याच्या नंतर होळी पेटवणार आहेत. कशाप्रकारे होळी पेटणार आहेत ते मला संपूर्ण दाखवणार या व्हिडिओमध्ये. नक्की हा व्हिडिओ बघा ना मित्रांनो. सगळ्यांना शेअर करा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. चला तर मित्रांनो बघू शकता कशाप्रकारे होळीला प्रदक्षिणा घालणं प्रदक्षिणा चालू आहे. होळीला घालणे कशाप्रकारे पेटवतात ते आपण बघणार आहे. आणि साईडला वेगवेगळा असं एक कोंबडा बांधला आहे आणि कोंबडा बांधला त्याची पूजा पण करतात आणि कोंबडा एक वर्ष जगवतात मित्रांनो. मित्रांनो आता बघू शकता कशाप्रकारे होळीची पूजा चालू आहे. तर बघू शकता मित्रांनो या प्रकारे आज आता होळी दहन चालू झालाय. कार्यक्रम सगळ्या गावात बघू शकता किती मोठे सगळ्यात मोठी होळीचा आणि कोंबडा बघू शकता. कोंबडा चालू आहे मित्रांनो. बघू शकता मुर्गा तोड आहे. तर मुर्गा तोडून साईडला घेतला आहे. तर हा मुर्गा वर्षभर सांभाळायचा आहे बघू शकता तुम्ही. तर हा मुर्गा इथं साईडला आणलाय काढून आणि हा मुर्गा वर्षभर सांभाळायचा आहे आणि बघू शकता सगळ्यात मोठी होळी पेटवली आहे. तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही काटे घेऊन बघू शकता कशा करून वाजवा लागले आहेत. Thank you.
हे सर नाव Hey, 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 hey